पत्रकारांवर दबाव टाकण्याचं जे काम सुरू आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे। काही बातम्या मी वाचल्या, पत्रकार दिनेश कुलकर्णी यांच्यावर जातीय अँगलनी दबाव टाकणे, काही अधिकारी जातीय अँगलनी गुन्हे दाखल करतात। अधिकारी जर का दबावात काम करत असतील, राजकीय लोक दबाव टाकत असतील आणि पत्रकारांना अशा प्रकारे धमक्या देऊन गुन्हे दाखल करून तडीपारीच्या नोटिसा देऊन जर काही धमकवण्याचं काम चालू असेल तर एकही आज राज्यामध्ये पूर्वीची सत्ता नाही, आज भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युतीचं सरकार आहे आणि आजचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे अत्यंत गांभीर्याने अशा घटनांकडे बघतात, त्यामुळे आम्ही देखील आमच्याकडून त्यांना या बाबींवर कारवाई करण्याची विनंती करणार आहोत। आणि अशा प्रकारे कुणातरी राजकारण्याच्या दबावात येऊन तुम्ही जर का आज एखाद्या पत्रकाराला दाबत असाल तर हे तुम्ही चुकीचं काम करताय। उद्या भविष्यात राजकारणी कोण असतील काय असतील ते बाजूला जातील, पण याचा नाहक त्रास अधिकाऱ्यांना होऊ शकतो। त्यामुळे पक्षांच्या राजकारणात अधिकाऱ्यांनी पडू नये, पक्षांच्या राजकारणात राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून आपल्या अधिकारांचा गैरवापर अधिकाऱ्यांनी करू नये, याची नक्कीच चौकशी होईल। त्याच्या चौकशीची मागणी मी स्वतः करणार आहे आणि याची चौकशी होऊन योग्य ती कारवाई यात झाली पाहिजे याची नक्की आम्ही काळजी घेऊ। देवेंद्रजींची भेट या विषयावर मी मागितलेली आहे, लवकरच त्यांच्याकडे जाऊन या विषयासाठी त्यांची भेट घेणार आहे। आणि यामध्ये कोणत्याही जर का एखाद्या माणसाने गुन्हा केला असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई करा, पण चुकीची कारवाई राजकारण्यांच्या विरोधकांच्या दबावात बळी पडून केलेली कारवाई ही पोलिसांनी आणि अधिकाऱ्यांनी करू नये आणि त्यांची चौकशी नक्की याविषयी करण्याची मागणी मी स्वतः जाऊन करणार। युवा क्रांती न्यूज लाइव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा।